आपण 10वीच्या परीक्षेची तयारी सुरू करणार आहोत आणि या परीक्षेत येणारा पहिला प्रश्न हा असतो बहुपर्यायी प्रश्न। तर त्या प्रश्नाची तयारी आपण या व्हिडिओमधून करणार आहे। तर चला तर सुरू करूया बहुपर्यायी प्रश्न। याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेत बदल घडवून आणण्यासाठी त्यावर टिंबटिंब प्रयुक्त होणे आवश्यक असते। आता या इथे वस्तूच्या वेगाच्या परिमाणात आणि गतीच्या दिशेत बदल घडवून आणला जातो आहे, तर त्यासाठी पर्याय आहेत बल, जडत्व, संवेग, गती। तर याचं उत्तर आहे बल। जेव्हा बल लावलं जातं त्यावेळेला वेगाच्या परिमाणात आणि गतीच्या दिशेत बदल घडून येतो। दुसरा आहे, ताऱ्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या ग्रहाची कक्षा टिंबटिंब असते, वर्तुळाकार, सरळ रेषेत, नाभीबिंदूच्या दिशेने की लंबवर्तुळाकार। तर याचं उत्तर आहे लंबवर्तुळाकार। केपलरचे जे नियम आहेत त्याच्यामध्ये आपण पाहिलेलंच आहे। तिसरा जो आहे, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या टिंबटिंब समानुपाती असतो। याचे ऑप्शन आहेत वर्गाला, वर्गमुळाला, घनाला की घनमुळाला। तर याचं उत्तर आहे घनाला। सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो। हा केपलरचा नियम आहे। चौथा आहे, दोन वस्तूमधील गुरुत्वीय बल हे त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्या वस्तूमधील अंतराच्या टिंबटिंब असते। याचे पर्याय आहेत वर्गाशी व्यस्तानुपाती, वर्गाशी समानुपाती, घनाशी व्यस्तानुपाती, वर्गमुळाशी व्यस्तानुपाती। याचं उत्तर आहे ए, वर्गाशी व्यस्तानुपाती। पाचवा प्रश्न आहे, वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक जी चे मूल्य SI एकक प्रणाली टिंबटिंब आहे, हे आपल्या पुस्तकात दिलेलं आहे। याचं पर्याय आहेत 6.673 गुणिले 10^11 न्यूटन मीटर वर्ग पर किलोग्रॅम वर्ग, हेच त्याचं उत्तरसुद्धा आहे ए। त्यानंतर सहावा प्रश्न आहे, टिंबटिंब हे निसर्गातील इतर बलांच्या तुलनेत अत्यंत क्षीण असते, ए आहे गुरुत्वाकर्षणाचे बल, बी आहे विद्युत चुंबकीय बल, सी आहे अणुकेंद्रकीय बल, डी आहे आंतरैणवीय बल। तर याचं उत्तर आहे गुरुत्वाकर्षणाचे बल हे निसर्गातील इतर बलांच्या तुलनेत अत्यंत क्षीण असते। पुढचा आहे सातवा प्रश्न, पृथ्वीचे गुरुत्व त्वरण जी चे मूल्य टिंबटिंब, पर्याय ए आहे ध्रुवावर सर्वात जास्त असते, बी आहे विषुववृत्तावर सर्वात जास्त असते, सी आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वत्र सारखे असते, डी आहे ध्रुवावर सर्वात कमी असते। तर याचं उत्तर आहे पृथ्वीचे गुरुत्व त्वरण जी चे मूल्य ध्रुवावर सर्वात जास्त असते। आठवा प्रश्न आहे, विषुववृत्तावर गुरुत्व त्वरण जी चे मूल्य टिंबटिंब असते, तर या ठिकाणी किती मूल्य असते ते लिहायचं आहे। याचे पर्याय आहेत 9.78 मीटर पर सेकंद वर्ग, 9.832 मीटर पर सेकंद वर्ग, 9.8 मीटर पर सेकंद वर्ग, 6.67 मीटर पर सेकंद वर्ग। तर याचं बरोबर उत्तर कोणतं आहे, तर ए 9.78 मीटर पर सेकंद वर्ग। पुढचं आहे, वस्तूचे मुक्त पतन हे केवळ टिंबटिंब शक्य आहे, कशामध्ये शक्य आहे, तर त्याचे पर्याय दिलेले आहेत ए हवेत, बी निर्वातात, सी पृथ्वीच्या पृष्ठभागावर, डी यापैकी नाही। याचं उत्तर आहे बी निर्वातात शक्य आहे, वस्तूचे मुक्त पतन हे केवळ निर्वातात शक्य आहे। दहावा प्रश्न आहे, कोणत्याही वस्तूचे चंद्रावरील वजन
पृथ्वीवरील वजनाच्या जवळजवळ टिंबटिंब आहे. याचे पर्याय आहेत 1/6, 1/8, 1/2 आणि 2/6. तर उत्तर आहे 1/6 एवढं असतं. 11वा प्रश्न आहे, पृथ्वीवरील 60 न्यूटन वजनाच्या व्यक्तीचे चंद्रावरील वजन साधारण टिंबटिंब असेल. पर्याय आहेत 360 न्यूटन, 60 न्यूटन, 6 न्यूटन, 10 न्यूटन. तर याचं उत्तर आहे पृथ्वीवरील 60 न्यूटन वजनाच्या व्यक्तीचे चंद्रावर जे वजन आहे ते 10 न्यूटन एवढं असेल. या ठिकाणी आपला पहिला धडा चे बहुपर्यायी प्रश्न संपलेले आहेत. दुसऱ्या धड्यावरचे आपण पाहूया. डोबेरायनरने टिंबटिंब नियम मांडला आवर्ती आधुनिक आवर्ती त्रिकांचा की अष्टकांचा. याचं उत्तर आहे क, त्रिकांचा. डोबेरायनरच्या त्रिकांचा नियम. न्यूलँडच्या अष्टकाचा नियम टिंबटिंबपर्यंत लागू होतो. ऑक्सिजन, कॅल्शियम, कोबाल्ट, पोटॅशियम. तर न्यूलँडच्या अष्टकाचा नियम हा कॅल्शियमपर्यंत लागू होतो, त्याच्या पुढील मूलद्रव्यांना तो लागू होत नाही. सारखे गुणधर्म असलेली एक्स व वाय ही मूलद्रव्य न्यूलँडचा अष्टक नियम पाळतात. या मूलद्रव्यादरम्यान कमीत कमी व जास्तीत जास्त टिंबटिंब मूलद्रव्य असू शकतात. याचे पर्याय आहेत 6/8, 7/15, 8/14, 6/13. तर याचं उत्तर आहे डी, 6/13. 15वा प्रश्न आहे, मेंडेलिवच्या वेळी टिंबटिंब मूलद्रव्य ज्ञात होती. मेंडेलिवने जेव्हा आवर्त सारणी बनवली तेव्हा 56, 65, 63, 118 मेंडेलिवच्या वेळी 63 मूलद्रव्य ज्ञात होती. याचं उत्तर आहे 63. मेंडेलिवच्या आवर्त सारणीत एका सिलिकॉनला नंतर टिंबटिंब हे नाव देण्यात आले. स्कँडियम, गॅलियम, जर्मेनियम, थोरियम. एका सिलिकॉनला नंतर जर्मेनियम हे नाव देण्यात आले. आधुनिक आवर्त सारणीत गण व आवर्त यांची संख्या अनुक्रमे टिंबटिंब व टिंबटिंब अशी आहे. 16/7, 6/16, 18/7, 18/6. आधुनिक आवर्त सारणीत गण आहेत 18, आवर्त आहेत 7, म्हणजे याचं उत्तर आहे 18/7. दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्यांची बाह्यतम कक्षा टिंबटिंब आहे. K, L, M, N. दुसऱ्या आवर्तात जर आपण विचार केला तर त्याची बाह्यतम कक्षा L आहे. पहिली कक्षा K, दुसरी कक्षा L, तिसरी कक्षा M आणि चौथी कक्षा N. आपल्याला या प्रश्नात दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्यांची बाह्यतम कक्षा विचारलेली आहे. तर तिथे दोनच कक्षा असतात म्हणजे बाह्यतम कक्षा झाली L. गण 1 व 2 मिळून टिंबटिंब खंड बनतो. 4 खंड आहेत आवर्त सारणीमध्ये S, P, D, F. गण 1 व 2 मिळून S खंड बनतो. खालीलपैकी कोणत्या अणुअंकाची जोडी एकाच गणात असल्याचे दर्शविते. 11/9, 6/12, 4/16, 8/17. एकाच गणात असलेले अणुअंकाची जोडी विचारलेली आहे आपण. तर उत्तर आहे 11/19. खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती सर्वात जास्त आहे. मॅग्नेशियम, सोडियम, ॲल्युमिनियम, क्लोरीन. याचं उत्तर आहे सोडियम. खालीलपैकी सर्वात मोठ्या आकारमानाचे मूलद्रव्य कोणते. सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम. सर्वात मोठ्या आकाराचं मूलद्रव्य आहे, आकारमानाचं मूलद्रव्य आहे पोटॅशियम. दिलेल्या मूलद्रव्यांचा त्यांच्या धातू गुणधर्मानुसार योग्य उतरता क्रम निवडा. सोडियम, सिलिकॉन, क्लोरीन, मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम हे
मूलद्रव्य दिलेले आहेत आणि त्यांच्या धातू गुणधर्मानुसार उतरता क्रम आपल्याला लावायचा आहे. याचं उत्तर आहे सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, क्लोरीन. पुढील प्रश्न आहे, आवर्त सारणीत वरून खाली जाताना खालीलपैकी काय वाढत जात नाही? अणुत्रिज्या, धातू गुणधर्म, संयोजा, कवच संख्या. काय वाढत जात नाही वरून खाली जाताना? संयोजा याचं उत्तर आहे. आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना अणु आकारमान टिंबडिंब वाढत जाते, कमी होत जाते, सुरुवातीस कमी होऊन नंतर वाढत जाते, तेवढेच राहते. याचं उत्तर आहे कमी होत जाते. डावीकडून उजवीकडे आवर्तामध्ये अणु आकारमान कमी होत जाते. खालीलपैकी आधुनिक आवर्त सारणीबाबत अचूक विधान कोणते? 18 आडव्या ओळींना आवर्त म्हणतात, 7 उभ्या स्तंभांना गण म्हणतात, 18 उभ्या स्तंभांना गण म्हणतात, 7 आडव्या ओळींना गण म्हणतात. याचं उत्तर आहे 18 उभ्या स्तंभांना गण म्हणतात. 18 उभे स्तंभ आहेत त्यांना गण म्हणतात, 7 आडव्या ओळी आहेत त्यांना आवर्त म्हणतात. डी खंडातील मूलद्रव्यांना टिंबटिंब मूलद्रव्य म्हणतात. संक्रमक, धातुसदृश, प्रसामान्य, आंतरसंक्रामक. याचं उत्तर आहे संक्रमक मूलद्रव्य असं म्हणतात. अणूचे आकारमान त्याच्या टिंबटिंबने दर्शवतात. अणुअंकाने, त्रिज्येने, कवच संख्येने, अणुवस्तुमानाने. अणूचे आकारमान आपण त्याच्या त्रिज्येने दर्शवतो. त्रिज्या हे उत्तर आहे. अणुकेंद्रक व बाह्यतम कवच यामधील अंतर म्हणजे टिंबटिंब होय. अणुत्रिज्या, अणुव्यास, अणुवस्तुमान, अणु आकारमान. याचं उत्तर आहे अणुत्रिज्या. अणुकेंद्रक आणि बाह्यतम कवच यातील अंतर अणुत्रिज्या होय. अणुत्रिज्या टिंबटिंब या एककात मोजतात. अणुत्रिज्या नॅनोमीटर, पिकोमीटर, मायक्रोमीटर, मिलीमीटर कोणत्या एककात मोजतात? तर ती पिकोमीटर या एककात मोजतात. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.